नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत संमोहन शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार ह्या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले प्रसिद्ध संमोहन तज्ञ सचिन राणे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार सचिन सर हे जगविख्यात संबोधन तज्ञ असून त्यांनी एम बी ए आणि डी एम एस केलंय गेल्या बारा वर्षांपेक्षा अधिक काळ ते क्षेत्रा कारे ता तानी तानी कारे या क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी लाखो रुग्णांवरती संबोधन शास्त्राद्वारे यशस्वीरित्या मानसोपचार केले आहेत त्यांच्या दादर आणि ठाणे इथे संमोहन प्रशिक्षण कार्यशाळा चालतात ठाण्यामध्ये सचिन राणे यांचं संबोहन उपचार केंद्र असून या केंद्रात अनेक मानसिक आजारांवर यशस्वी उपचार केले जातात संमोहन शास्त्रावर त्यांनी आतापर्यंत तेराशेहून अधिक स्टेज शो देखील केलेत तसंच भूषण पुरस्कार पुरस्कार आणि समूह शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय चला आता सचिन सरांकडून या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया मात्र तुम्हाला या विषयाशी निगडीत काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शुने वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण पुन्हा एकदा समोहन या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि अर्थातच मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात आणि या चढ उतारांवर बरोबरच आपण बघतो की सकारात्मक आणि नकारात्मक हे विचारही येत असतात मात्र नेहमीच उतार आल्यावरती नेहमीच माणूस नकारात्मक विचारांकडेच जास्त करून वळतो किंवा कुठेतरी तो पाहण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊन जातो तर अशा वेळेस आपण समोर शास्त्राच्या आधारे तो जेव्हा उतार येतो त्या तेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार कसा करू शकतो याबद्दल मला जाणून घ्याय खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे अर्थात या माझ्याकडे ह्या अवस्थेला आल्यानंतरच माणसं येतात बहुतांश म्हणजे शंभरापैकी नव्वद माणसं येतात जे ना ती याव सांगितलं की साठ हजार विचार आणि त्यातले एकूण साठ हजार विचार काय असतात हे नकारात्मक असतात निगेटिव्ह आणि एक हजार सकारात्मक ज्याच्या बाजूने सैन्य जास्त अर्थात त्याचा विजय होतो आणि एक हजार लढण्यास कमी पडतात अर्थात हाच बदल करण्याचं काम शास्त्र करतात जेव्हा तुम्ही अगदी साठ हजार पॉझिटिव्ह करतात कारण विजया जर तुम्ही नकारात्मक विचार केल्याने तसा दृष्टिकोन तुमचा होतो तर सकारात्मक केल्याने काय होतं सहज अगदी महत्वाची गोष्ट की दैनंदिन जीवनामध्ये कसं होतं बघा की सकाळी उठल्यापासून माणूस जो कामावर जातो त्यानंतर त्याची धावपळ बस पकडण्यापासून ट्रेन पकडण्यापासून ऑफिसमध्ये कामाचं ह्यामध्ये एक पूर्ण अगदी मानसिक ताण येतो पूर्णपणे ह्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा काय होतं की मन शांती आज बरेचशे आहे सगळीकडे पॅकेज चांगलं आहे सगळं काही चांगलं आहे कंपनी चांगली आहे पण मन मनशांती नाही बघा नकार मध्ये झालं पण सगळ्यात असतात घरी गेल्यावर सुद्धा अगदी त्यानंतर पुन्हा मुलांचा अभ्यास सगळ्याकडे माणूस काय झाला कुठेतरी गुंता गुंतून गेला गे त्यामुळे काय झालं मानसिक स्वास्थ्य स्वास्थ बिघडत आता बऱ्याच वेळा काय होतं की या समोनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास कसा करता येतो हा जर प्रश्न असेल त्याला मी तुम्हाला सांगतो की हे प्रत्येक माणसामध्ये काही सुप्त गुण लपलेले आहेत सगळे म्हणजे इच्छाशक्ती स्मरणशक्ती एकाग्रता आत्मविश्वास ह्या जशा गोष्टी आहेत तशा प्रत्येक माणसामध्ये सुप्त शक्ती आणि सुप्त शक्ती कुठे आहेत तर अंतर्मान, अंतर्मान, लप अंतर्मान लप आता संभवण्याचा अर्थ काय तर ज्या अंतर्मानाचे आपण गुलाम आहोत त्याचे मालक बनण्याची कला कला म्हणजे शास्त्र जेव्हा आपण आत्मसात करतो जेव्हा माझ्या कार्यशाळा चालतात त्यामधून काय केला तर तुमच्या मानवी मनावर नियंत्रण कसं मिळवायचं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक जसं गाडीचा आपण पहिल्यांदा ब्रेक चेक करतो तसं हा तुम्हाला पटकन कुठल्याही अवस्थेमध्ये म्हणजे स्थिती काही हो मी नेहमी सांगतो जेव्हा परिस्थिती बदलणं आपल्या हाती नसते अशा मनस्थिती बदलणं केव्हाही आपल्या हाती आहे आणि एकदा का मनस्थिती बदलली की कुठल्याही परिस्थितीवर आपण मात करू शकतो आणि यासाठीच हे संबोधशास्त्र लाख मुलाचं काम करतं जसं की आपल्याला अमेरिकेत जायचंय तर आपण काय करतो एअरपोर्टला जातो आणि विमानाची मदत घेऊन आपण तिथे जातो तसंच आहे हे सुप्त गुण आहेत आणि तुमच्यातले जर जागृत करायचे आहेत त्यासाठी संबोधशास्त्र काय करतं एक लाख मुलाचं कार्य करतं म्हणजे या सुप्त गुणांना जागृत करण्याचं काम आपल्या समूहाने होतं आणि एकदा का तुमच्यातले ते सुप्त गुण सगळे जागृत झाले त्यांची जाणीव व्हायला लागली तुम्हाला की त्याप्रमाणे तुमच्यामध्ये अपेक्षित बदल होत असतात नक्कीच आणि अर्थातच जेव्हा बदल होतो तेव्हा नक्कीच तो चांगला बदल असतो सर आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झालेली yes. पहिला फोन आला यवतमाळ वरन प्रवीण बोलतायत विचारा काय प्रश्न आहे नमस्कार समूह उपचार पद्धती म्हणजे काय मॅम बदल माहिती हवी आहे ना ठीक समोहन उपचार पद्धती म्हणजे काय नक्कीच आता बऱ्याच वेळा आम्ही सांगतो की शास्त्र हे बऱ्याच लोकांना माहिती आहे पण बऱ्याचशा काय असतात घरसह माहिती असतात या संबोधन उपचारशास्त्रामध्ये पहिली गोष्ट कुठलीही तुम्हाला ड्रग्स म्हणजे कुठल्याही गोळ्या वापरल्या जात नाही कुठलाही इंजेक्शन वापरलं जात नाही ही टोटली पूर्णपणे म्हणजे मेडिसिन विरहित आपली थेरपी आहे त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाही दुसरी गोष्ट आता ही थेरपी प्रत्येकाच्या आजारावर म्हणजे कसं एखादा पंधरा वीस वर्ष आजार जुना आहे तर त्याला सिटिंग तीन लागतील चार लागतील पाच वाढतात सिटिंग आता नॉर्मल असतील सर सहा महिने झाले डिप्रेशनमध्ये आहे का माणूस बोल एकलकोंडेपणा वाढला सर ठीक आहे एक दोन ते तीन सिटिंग मध्ये तो माणूस पुन्हा पण पर... आम्ही नेहमी सांगतो यामध्ये संभवनामध्ये काय असतं की संभवनामध्ये समोहन थेरपी म्हणजे लक्षात हिप्नोथेरपी हिप्नोथेरपीमध्ये शब्दांचं महत्त्व सूचनांचं सामर्थ्य असतं सा कारण मनाला कळतात त्या भावना कळतात आणि मानसिक आजार किंवा एखादा माणूस डिप्रेशन मध्ये काय जातो तर वारंवार त्याच गोष्टीचा विचार विचार, करू। 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 विचार करतो अगदी दुःखी प्रसंगाचा म्हणजे बघा मी नेहमी सांगत आलोय एखादी हसण्यासारखी गोष्ट वारंवार सांगितलं तर हसता येत नाही पण दुःखी घटना आठवून वारंवार दुःखी होतो कळ ना तर ह्या घटना आठवून वारंवार वारंवार आपण काय होतो शेवटी बघा मोबाईलमध्ये सुद्धा आपण नको एस एम एस भरून 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 शेवटी काय तो हँग होत आणि त्यानंतर पर्याय काय असतो एक तर तुम्ही इनबॉक्स मध्ये जा त्याला सगळं डिलीट डिलीट करा नाही करायचं असेल तर फॉर्मॅट करा म्हणजे आहे त्याच्याबरोबर ते काढण्यासाठी सगळं जातं तसंच असतं मानसिक आजांची जेव्हा लक्षणं करतात तर काही लोक पटकन स्वतःहून डॉक्टर जातात तर काही लोक अंगावर काढतात मग काय होतात की आणखीन पुढच्या पुढच्या लेव्हल वाढत जातात अर्थात त्याच्या असंख्य लेवल असतात त्याच्या ते तपासून बघणं गरजेचं असतं आणि या उपचारामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा या मी सी डीच्या किंवा त्या सूचना ती झोपताना घेतात त्या कमीत कमी आम्ही सांगतो की एक महिनाभर घेतल्या आणि बरं वाटलं म्हणून सोडायचं नसतं तर कमीत कमी तीन महिने नव्वद दिवस तरी त्या सीडीज चा वापर करून त्या सूचना मनापर्यंत एखादा कार्पेंटर बघा का ना एखादा खिळा ठोकताना एकदाच हातोडी मारत नाही तो पहिल्यांदा तो ठरवतो हो। कुठे खेळा ठोकायचा त्यानंतर पंचवीस तीस वेळा बघा पूर्ण अर्ध्यावर गेल्यानंतर हात सोडून पुन्हा तो ठोकतो म्हणजे का पुन्हा तो खेळा निघणार नाही असं काही लोकांचं कसं असतं आम्ही नेहमी सांगतो की आम्ही संबोधत म्हणजे कुठले काही हे नसतो काही लोकांना दैवी चमत्कार की काही नाही सायन्स आहे हात ठेवतो माणसं झोपतात हा एक सायन्स आहे मानसशास्त्र आहे आणि पहिली गोष्ट येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा माझ्यावरचा विश्वास आहे तर आता दुसरी गोष्ट कारण विश्वास हवा कुठल्याही गोष्टीमध्ये तर जेव्हा ती येतात माणसं आणि तेव्हा आम्ही सांगतो की नेहमी की बरं वाटलं म्हणून लगेच ती कुठलीही म्हणजे सीडी ऐकणं मला बरं वाटणं सोडायचं नाही तर नव्वद दिवसापर्यंत तरी काय ठेवायचं त्याच कंटिन्यू आणि त्यानंतर त्यामधून नक्कीच अगदी फायदा होतो अजून एक फोन आला पण सर फोन घेऊ अमोल गो, गोरे बोलतायत बोलतात विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार सर नमस्कार, नमस्कार बोला माझा प्रश्न असा आहे की मानसिक आरोग्य समोर उपाययोजना करणं गरजेचं छान नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे आणि मी तर असं म्हणतो की माझा वाटतं बराच वेळा मी भारत सरकारशी म्हणजे जेव्हा जेव्हा काही पत्रकार होतो तेव्हा मी नेहमी सांगत आलोय की जसं दिल्लीला बघा आठवी पासून मानसशास्त्रावर पुस्तकं आहेत अभ्यासक्रमात आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम यावा म्हणजे जसं इतिहास नागरिक भूगोल त्याप्रमाणे आज खरोखर गरज आहे ती मानस सल्ल्याची म्हणजे मानसशास्त्राची मानसशास्त्र आज बघा हेर ना हेरवी कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर कोण ना कोण सायकाळीच होतात माणसाचा अभ्यास करतात मग पासून थोडस कारण या वयात त्यांच्यामध्ये शारीरिक मानसिक जेव्हा बदल, बदल होतात तेव्हाच त्यांना कळणं गरजेचं आहे आज कोणी चांगले शिवाजी महाराज काय होते किंवा कोण होते कुठलाही मुलगा सहज सांगतो कारण त्याच अभ्यासात गेलय मग मानसिक आजार सुद्धा का होतात कशा प्रकारे होतात किंवा त्याची लक्षणं काय हे का कळत नाहीये कारण अभ्यासात ते गेलंच नाही Hmm. गेलंच नाहीये जर ते गेलं भूगोलामध्ये hmm. कोणी सांगेल की जमीन किती आहे पाणी किती आहे कुठलाही विद्यार्थी सांगतो कारण त्याला ते पासून अभ्यासात गेलेले आहे त्याला पृथ्वी गोल आहे की काय तर सगळ्या गोष्टी विचार करा, hmm. hmm. oh. करा त्याप्रमाणे आज मानसशास्त्राबद्दल चर्चा करा नाही माहितीये अशा दोन मन असतात तर काही hmm. माणसं बोलतात काही तीन काही कन्फ्युज असतात माइंड आणि माइंड मधला फरक नाही काही लोक माइंड म्हणजे मेंदू समजतात तर काही लोक माइंड म्हणजे सबकॉन्शियस समजतात हा फरक असतात कारण ते विश्लेषण केलेलं नाही विचार करा म्हणून सांगतो की मानसशास्त्र म्हणजे शास्त्र म्हणजे काय ते नेहमी सांगतो की संबोधशास्त्र म्हणजे मानसशास्त्राचाच अभ्यास आहे मनावर संबोधशास्त्र हे पूर्णपणे मनावर आधारित असं शास्त्र आहे आणि मनावर आधारित मनाशी असलेले कुठलेही आजार या संबोधाने बरे करतात अर्थात याचा अर्थ असा नाही आहे की एखादा स्किझोफेनियाचे लेवल सुद्धा आहे की बाबा तो दिलेल्या गोष्टी समजा समोरची व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही जाय तर त्याला कुठलाही तज्ञ काही करू शकत ज्याची इच्छा आहे हे उपचार घेण्याची तीच व्यक्ती त्याने बरे होऊ शकते बरोबर आहे आणि अर्थातच सर, सर आपण समोहनाच्या कार्यशाळा देखील घेत असतात आणि अर्थात तुमच्याकडे आज लाखो असे पेशंट्स येऊन गेलेत त्यांना तुम्ही त्यांचं खरं तर आयुष्य खरं तर घडवलंय असं म्हणायला हरकत नाही मात्र एक महत्वाचा एक विषय येतो तो म्हणजे चंचलपणाचा कारण काय हा चंचलपणा खास करून काही एक ठराविक वयामध्ये पाहायला मिळतो आणि तो, तो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जास्त करून आपण बघतो कारण की कुठेतरी अट्रॅक्शन वेगवेगळ्या गोष्टींच असतं आणि मला एक सांगा की हा विद्यार्थ्यांना जेव्हा संमोहन करतात तुम्ही तेव्हा कुठल्या प्रकारचं गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की हा ह्यांना हा प्रकार म्हणजे चंचलपणा आहे किंवा कुठेतरी त्यांचं तरी मन वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेलं आहे आजकाल मॅडम चंचलपणा बेहर झालाच आहे आजकाल जास्त गुंतले ते व्हॉट्सअपमध्ये आणि मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये फेसबुकमध्ये असंख्यपाक आणि काय होतं माहितीये आता गुंतण्यापेक्षा मी असं म्हणतो ऍडिक्शन झालंय सवयी गुलाम झाले ते लोक त्यांना असं वाटतंय की आता पाच मिनिटं म्हणजे काही मुलांचं असं असतं की झोपत पण नाही चार चार वाजेपर्यंत सारखं का लक्ष सारखं सारखा रिप सारखा सारखा सारखं सारखं मी पुन्हा एकदा मग अशी जसं भारत सरकारचा विषय आला तर कुठेतरी ह्या गोष्टीना मॅडम बंधन लाडणं आवश्यक कारण ह्या जेवढी गोष्टी हे बघा ह्या गोष्टी जेवढ्या फायद्याच्या आहेत तेवढ्याही या मुलांसाठी नुकसानकारक ठरलेल्या आहेत असंख्य विचार करा की आज बघितलं असेल की व्यावसायिक लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी उपयोगाच्या असतात ते वापर कमी करताना दिसत आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये कॉलेज गोइंग मध्ये आता काल एका मुलाची ट्रीटमेंट चालू होती मुलीची आणि मी की बेटा वैगे मुला चौदा तुला तुला जाणीव आहे का पप्पा काय काम करतात हा बँक ऑफिसर बोला तुला जाणीव आहे काय काही काम करतात मला माहिती नाही सगळ्या गोष्टी सांगितलं तर मला बोलली मी सध्या टीन आहे मध्ये बोललं टीन एज म्हणजे नक्की काय तर म्हणजे त्यांनी आपल्या भाषेत त्यांनी व्याख्या सांगितली तर महत्वाची गोष्ट की त्यांना आजकालच्या मुलांमध्ये परिस्थितीची जाणीव नाहीये आपल्या आई वडील नेमकी काय काम करतात याची जाणीव सुद्धा मुलांना लाड तर केलेच पाहिजे पण जाणीव सुद्धा असणं महत्वाचं काही वडिलांचं कसं असतं आई वडिलांचं आम्ही जो त्रास काढला ना तो आमच्या मुलाने करू नये ही प्रत्येकाची इच्छा आहे सगळं ठीक आहे पण त्यामुळे त्याचा परिणाम विपरीत तर होत नाहीये ना या गोष्टीकडे बघावं लागतं आणि मी तुमच्या विषयाकडे की चंचन मनाला स्थिर करण्यासाठी शास्त्र हे वरदान ठरलेलं नक्कीच अर्थात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर एक अशी चर्चा पुढे चालू ठेवा हि तर गुज मध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा चोवीस तास रहा एक पाऊल पुढे हितगोजी आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती शास्त्रावर मानसिक आजारांवरचे उपचार या विषयावरती आणि आपण आपल्याला मार्गदर्शन करताय जगविख्यात संबोहन तज्ज्ञ सचिन राणे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते सर आपण मगाशी विद्यार्थ्यांबद्दल बोललो मात्र एक महत्त्वाचा खरं तर मानसिक आजार तुम्ही नेहमी सांगत आलात आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो म्हणजे ओसीडी म्हणजे एखाद्या व्यक्तीला सतत एकच काम करण्याची सतत सवय असते आणि ती सवय फार वाईट आहे असं प्रत्येक वेळेस आलेला आहात का उदाहरण एखादं द्या आणि त्याचबरोबर सांगा बाप लाखो म्हणजे काय कितीतरी केसेस अशा की ओसीडी म्हणजे डिसऑर्डर म्हणजे एकच गोष्ट वारंवार करण्याची सवय असते एखादी गोष्ट म्हणजे साधी गोष्ट सांगतो तुम्हाला एखादी हात धुवायची जरी सवय असेल तरी आणि ही लक्षणं ना बऱ्याच वेळा कळून येत नाही किंवा तो व्यक्ती सांगते नाही कारण त्या व्यक्ती लपवण्याचा प्रयत्न करतात कारण कसं असतं आता एकच गोष्ट वारंवार का समजा ह्या कप आहे आणि कपला हात लावायची सवय असेल तर तुमची थोडीशी पाठ झाल्यानंतर पुन्हा तो चार पाच वेळा हात लावणार काही लोक बघा असत पाया पडत राहतात सारखे 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 बघा बसमधून वगैरे माहितीये ना हा ओसडीचा प्रकार असतो म्हणजे कुठेही मंदिर दिसलं की पाया पडणं ठीक आहे भावना ठीक आहे की आता वाटेत मला मंदिर लागलं पाया पडणं थांबून वगैरे व्यवस्थित पण प्रत्येक क्षणाला मग ही सवय काय होते सांगा थोडी नकळत लक्षात येत नाही असं त्याला वाटतं की अरे किती आध्यात्मिक मुलगा आहे प्रत्येक मंदिराच्या पाया पडतो पण नंतर असं कळतं की काय होतं सांगा हा एक आजार आहे म्हणजे पुनरावृत्ती करणं आता ओसीडी ह्या आजाराला मराठीमध्ये म्हणतात मंत्र चाळेपणा मंत्र चाळेपणा म्हणजे बघा आपण एखादा मंत्र किती वेळा उच्चारतो एकशे आठ वेळा म्हणून या आजाराला मंत्र चाळेपणा बोलतात की मंत्र चाळेपणा म्हणजे एकच कृती वारंवार पुन्हा शंभर वेळा करावं असं त्यामध्ये अर्थ नाहीये अर्थ ही नसत पूर्णपणे म्हणजे आता एक मुलगा आलेला माझ्याकडे चांगला अगदी बावीस वर्षाचा पहिल्यांदा काही मोठ्या व्यक्तींमध्ये हे आजार आढळून पण हल्ली तरुण मुला चौदा वयापासून हे वगैरे ती साधं आंघोळ करायला सुरुवात एकदा बाथरूम मध्ये गेल्यानंतर कमीत कमी पाच ते तास हे लोक उगत पाण्यात म्हणजे फक्त पाणी पुन्हा असं ओतल्यासारखं अंगावर न वाटलं बरं त्यांच्यावर आम्ही जेव्हा प्रयोग केल्यानंतर त्यावर आम्हाला संशोधन केल्यानंतर असं आढळलं की हा व्यक्ती अशा का वागतात तर त्यावर आम्हाला असं आढळलं की त्यांच्या मनात असं असतं की हे जर मी नाही केलं समजा हे पेन आहे पुन्हा पडलं समजा पुन्हा मी उचललं पुन्हा दोन तीन वेळा स्वतः ठेवणार तर त्यांना असं वाटतं हे जर पुन्हा मी नाही उचललं तर माझ्या एखाद्या घरातल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचं काहीतरी निधन होईल ऍक्सिडेंट होईल किंवा त्याचं काहीतरी वाईट होईल वाई त्याचं नुकसान होईल आणि हे नुकसान का होईल तर मी हे न केल्यामुळे बघा किती विचार येतो बघा या आजाराला मुळातच पहिलं बोलतात अर्थहीन अर्थ म्हणजे काही त्याचं तथ्यच नाहीये म्हणजे एखाद्याला तुम्ही सांगाल ना त्याला वाटेल असेल काय बोलत आहे असं होऊ शकतं पण असं होऊच नाही शक या आजारामुळे असंख्य संसार उद्ध्वस्त झालेले आहेत फक्त या आजारावर उपचार होऊ शकतात हे माहिती नव्हतं कारण कस कसं असतं माहिती आहे ना त्यांना एकच गोष्ट म्हणजे काय महत्वाची गोष्ट असते की कुठल्याही पेशंटना त्याचे दुष्परिणाम तुम्ही जेव्हा समजून सांगतात ना माणूस नेहमी परिणामाला घाबरतो आणि परिणाम जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करताना म्हणून माझ्या ठाण्याच्या क्लिनिकमध्ये सकाळी अकरा ते चार मी स्वतः असतो आणि क्लिनिकमध्ये जोपर्यंत तुमची समस्या समजत नाही तोपर्यंत मी ट्रीटमेंट सुरू करत नाही म्हणून ठाणेकर ज्यांना ज्यांना क्लिनिकमध्ये यायचं असेल स्क्रीन वर नंबर दिलेले आहेत त्यांना तिथे अपॉइंटमेंट घेऊन अकरा ते चार आणि काउन्सिलिंग पूर्णपणे मोफत आहे कारण जोपर्यंत आजार कळत नाही तोपर्यंत उपचार होऊ शकत नाही ना म्हणून प्रत्येक येतो व्यक्ती त्याच्यासाठी काउन्सिलिंगला स्वतः मी असतो तज्ज्ञ डॉक्टरही आहेत आणि त्यांच्या अगदी सल्ला त्यांनी जेव्हा केस पेपर बनवल्यानंतरच मग पुढची त्यांना तारीख दिली जाते नक्कीच नक्कीच अजून एक फोन आला सर फोन घेऊया जळगाव जितेंद्र पाटील बोलतायत विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार ना मॅडम प्रश्न बोला बोला हा सर एखाद्या माणसाला जर का प्राण्याची भीती असेल उदाहरण कुत्रा मांजर ती भीती संवादावर पूर्ण निघू शकते का नक्कीच सोलापूरच केस होती शिक्षक आणि त्यांची पत्नी ठाण्याच्या क्लिनिकमध्ये आलेल्या आणि ह्या बाईला म्हणजे बिलीव्ह नाही होणार की अचानक एवढी किंचते बरं पुढ्यात कुत्र नाहीच आहेत म्हणजे झोपेत ठीक आहे घरात पण अचानक किंचते म्हणजे काहीतरी बाहेरची बाज आहे मग त्याने उपाय केले त्याने काय झालं नाही आहे मग ते माझ्याकडे आले माझ्याकडे म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून बाबा मी इकडं आणल्यानंतर असं झालं जेव्हा काउन्सिलिंग वगैरे केलं आणि मग ट्रीटमेंटला जेव्हा घेतल्या तो प्रसंग म्हणजे का झालं ते कळलं सगळं म्हणजे तो विचारला काही गोष्टी समोर अवस्थेत नेल्यानंतर तो प्रसंग डोळ्यासमोर आणला तर तेच जाणवलं आम्हाला जसं त्याने नवऱ्याने सांगितलेलं की बापरे म्हणजे बाहेर मोठा आवाज म्हणजे बाहेरचे पेशंट पण घाबरले की एवढ्या बाई कोण की त्यांना हुबे म्हणजे ती हातपाय सुद्धा अगदी जवळ घ्यायला लागली स्वतःची अगदी की जसं लहान मुल बघा घाबरत त्याप्रमाणे अगदी की हुबेहूब कुत्र्या अंगावर येतात मग त्या मागचं कारण शोधलं सगळ्या गोष्टी आणि मग तीन दिवस तिनं आम्ही जेव्हा सिटिंग दिल्यानंतर पाठवून दिलं तीन दिवसानंतर आम्ही पोस्ट इपनॉटिक ऑर्डर देतो तो, तो प्रसंगाची तीव्रता पूर्ण काढून टाकतो आम्ही त्या गोष्टीची आणि कसं असतं माहितीये ज्या गोष्टीची मुळात भीती वाटते तसं कधीही घडत नसत आणि आपण त्यामुळे काय होतं सांगा आपण फक्त काल्पनिक विचार करून ती भीती ओढून घेऊन हा काही वेळा दोन वेळा त्यांच्या बाबतीत असा किस्सा झालेला गावात बघा कुत्रा अचानक मागे लागतो वगैरे आणि त्यामुळे एक बाकी बऱ्याच वेळा अशा काही मुलांचा सावा घेतला ह्या अशा घटना ऐकून ना आता पुन्हा मग काय होतं त्या दिवशी एखादं बघा उदाहरण मी सांगितलं होतं की एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाला बघा आपण जर दिवा लावला काळोखामध्ये त्याची लाळ सुट्टे बघा म्हणजे दिवा लावला दिवा लावला उदाहरण की दिवा लावला आपण आणि त्याला एक मावसाचा तुकडा दिला असा आठ दहा दिवस केला आणि फक्त नवव्या दिवशी फक्त मी दिवा ठेवला पण मावसाचा तुकडा दिला नाही पण त्याच्या तुकड्यात लाड आली भीती तर तसंच आहे प्रसंग आलाच नाहीये पण तो आला तर ही भीती पूर्ण एक पण त्यानंतर पूर्णपणे ती बरी झालेली आहे पूर्णपणे व्यवस्थित जीवन जगत आहे जितेंद्र काही समस्या असेल असं वाटत असेल तुमच्या पेशंटला इथे माझ्याकडे घेऊन या नक्कीच त्यातनं समूहनातन मार्ग निघेल नक्कीच सर आपण अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया हितगुज मध्ये पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे हे देखूज आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय समूह शास्त्राद्वारे मानसिक उपचार या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत समोन तज्ञ सचिन राणे मी पुन्हा एकदा चर्चेकडे सर अर्थातच तुम्ही दरवर्षी दर, दर महिन्याला कार्यशाळा तुमच्या सुरूच असतात आणि अर्थात आता पुण्या पुणे चौदा वर्ष म्हणजे मला टास्क माझं हे वय आहे लहान असल्यापासून त्या लोकांनी दाखवलेला विश्वास आहे अर्थात आताच जस मी इथे स्टुडिओमध्ये येतो लिप मधून वर येतानाच आल्याच मला एक फोन आला पण फोन उचलता आला एस एम एस आला म्हणजे बघत असतील ते कारण मी बोलत चाललो काही दिवसापूर्वी म्हणजे आफ्रिकेला असतात ते सुट्टी जेव्हा इंडियात येतात तेव्हा ते अगदी आपल्या क्लास वगैरे करतात फॅमिली मला फोन केला की सर मी आलोय मी कार्यशाळा आहे का मी येणार आहे भेटायला तर म्हटलं आज सुट्टी दिली आहे उद्या क्लास आहे सध्या ठाण्यातली बॅच चालू आहे म्हणजे असंख्य नामांकित माणसं होते आता ठाण्यामध्ये सध्या बॅच चालू आहे आणि ठाण्यामध्ये सीट सध्या फुल आहे ठाण्यामधली बॅच आता नवीन चालू होणार ती बारा ऑगस्टला बारा ऑगस्टला याचा फ्री सेमिनार आहे ठाण्यामध्ये बारा ऑगस्टला संध्याकाळी ला आणि नवीन बॅस चालू आहे ती पुण्या कारण कसं असतं बाहेरून असंख्य कॉल असतात की काही लोकांना मुंबईतून हॉटेलमध्ये राहणं शक्य नसतं त्या पुणेकरांसाठी अगदी आनंदाची बातमी म्हणजे पुण्यामध्ये सहा आणि सात तारीखला दोन दिवसांची अर्थात ती पूर्ण दिवसाची असणार आहे त्यामध्ये आठ दिवसांचं प्रशिक्षण नाही त्यामध्ये सोसमोन आणि संपूर्ण मानसिक उपचार या विषयावर मी स्वतः उपचार करणार आहे म्हणजे मानसिक जे जे काही विकार भी आहेत भीती वाटणं फोबिया डिप्रेशन ट्रेस आत्महत्येचे विचार ओसडी या सगळ्या आजारांना घेऊन आपण चालणार आहोत पण यामध्ये सगळी माहितीच दोन मिनिटात माहिती सांगणं शक्य नसतं म्हणून पाच तारीखला खास पुणेकरांसाठी की म्हणजे पुण्याच्या आजूबाजूच्या आहेत सगळ्यांनी अगदी त्यामध्ये लाभ घ्या कारण वारंवार ही तिथे कार्यशाळा माझी नसते पण तुमची पत्र येतात आणि अगदी त्या विनंतीला वाद देऊन मी मुद्दाम अगदी तिथे येतोय तर पाच तारीखला संध्याकाळी पाच वाजता बरोबर जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम हे पुणे कॅम्प परिसरामध्ये आहे समोर त्याच्या एसजीएस मॉल आहे अगदी तिथे संध्याकाळी ही पाच वाजता विनामूल्य व्याख्यान माझं ठेवलेलं आहे आणि सहा आणि सातला <laughs> ही पूर्ण कार्यशाळा आहे आपण स्क्रीनवर पाहू या कार्यशाळेमध्ये प्रकारे <laughs> हे सगळे मानसिक आजारावर <laughs> मी जेव्हा स्वतः आपण पाहतो स्क्रीनवर की सगळे विद्यार्थी आता हे ठाण्यातलं आहे ठाण्यातलं मला वाटतं मागची बॅच माझी <laughs> त्यामध्ये बघा हे सगळे जे आलेले आहेत व्यक्ती हे <laughs> ह्यापैकी नव्याण्णव टक्के लोक हे काय सांगा उच्च सगळे उच्च जे सगळे वेगवेगळ्या वयातले आपण पाहतो प्रत्येक वयातली माणसं आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला काही ना काही समस्या आहे कोणाला मनोशारीरिक आहे कोणाला मानसिक आहे जी मुलं दिसतात त्यांना अभ्यासात लक्ष नाहीये म्हणजे जे जे आपण प्रश्न घेतले त्याच्याशी आधारित सगळे लोक आलेले असतात आणि बघा ह्या दोन दिवसाच्या जे पुण्यामध्ये आहे कार्यशाळा त्यामध्ये काय ह्या सगळ्या क्रिया आता इथे पूर्णपणे चुंबकीय प्रवाह बॉडीतला मी सुरू केला म्हणजे मोठी माणसं मग हाताने आशीर्वाद का देतात कारण त्या लहरी बाहेर पडतात अर्थात बॉडीतली निगेटिव्हिटी कशी काढावी या सगळ्या गोष्टीत मन एकाग्रता म्हणजे काय हे सगळं अगदी पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने मी त्या दोन दिवसात शिकवलं जाणार म्हणजे स्वतः स्वतः नियंत्रण कसं मिळवायचं आणि ह्या कार्यशाळेत जर सहभागी घेऊया स्क्रीनवर नंबर दिले त्यावर तुम्ही पत्ता घेऊ शकता पुन्हा एकदा सांगतो जवाहरलाल नेहरू ऑडिटर संध्याकाळ पुणे क्या माहिती संध्याकाळी पाच आणि पाच बस नक्की सर तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद हितगोझी आमच्या खास कार्यक्रमात इथे समजा तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे